सातारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानं जिल्ह्यात 24 तासात पावसाने कमबॅक केलाय. सातारासह महाबळेश्वर, जावली, पाटण अशा अनेक भागात मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. साताऱ्यातील संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाली आहे. पाऊस पडल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पाहुयात महेश क्षीरसागर यांनी घेतलेला खास रिपोर्ट. सातारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने येत्या 24 तासात सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने चांगला कमबॅक केलेला आहे. सातारा जिल्ह्यातील जावली, पाटण, महाबळेश्वर त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने अनेक नद्यांना महापूर आलेला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील संगम माहुली या ठिकाणी कृष्णा नदीला महापूर आल्याने कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, धामनेर या ठिकाणी कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी या ठिकाणील दरवाजे हे सोडण्यात आलेले आहेत. शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कॅमेरामॅन बाळकृष्णसह महेश क्षीरसागर, इंडिया 24 तास, सातारा.